नितिला गर्वना तो फुगुन को आप लया छतीला और तुझा परी भले भले मेरा ले अमातिला तुझा परी भले भले मेरा ले अमातिला तुझा परी भले भले मेरा ले अमातिला तुझा परी भले भले मेरा ले कमीत कमी साढ़े तीन हजार एकर पुढ़ ऊस होता अपने कड़े एक एकर है तो भी दोनशे पास भी काड़ी लावल्याशिवाय कारखाना नेत नाही अपने कुछ चलना है तुकोबऱ्यांचे सासरे अप्पाजी गुळवे त्यांना राहता आलं नाही ऐका अनाथांची माय म्हणून सिंधुताई सपकाळांकडे बघितलं जातं जिला स्वतःला जगायला नव्हतं पण सव्वीसशे अनाथ मुलांची आई झाली त्या सिंधुताई सपकाळला राहता आलं नाही तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही रावणाची संपत्ती ना आपली संपत्ती कुठेच नाही त्या रावणाला राहता आलं नाही अरे ऐकून जा नेपोलियन बोनापार्ट वास्को द गामा भारताचा शोध लावला आशिया खंडाचा शोध लावला नाही राहता आलं शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी सर्वांची उदाहरणं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी या जगात अनेक जण आले कितीही मोठे कार्य करा पुढचं बोलून जातो ही माणसं होती ऐका देव जरी आला तरी नाही राहता येत भगवान कृष्णाचं जीवन बघा सगळं करावं लागलं आणि शेवटी एका पारद्याचा बाण पायाला लागलं मरावं लागलं अरे कुणी असू द्या या जगात राहता येत नाही पुढचं बोलून जातो सिकंदर नावाचा राजा होता अर्ध जग जिंकलं होतं आणि अर्ध जग जिंकल्यानंतर सिकंदराच्या लक्षात आलं मी मरणार मी संपणार मी राहणार नाही सेवेकऱ्यांना बोलवलं सेवेकऱ्यांना सांगितलं अरे काही तासाचा पाहुणा राहिलोय मी या जगात राहणार नाही मी संपलोय मी मरणार आहे आजपर्यंत तलवारीचा धास दाखवला आणि या जगात प्रत्येकाकडे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण तलवारीनं जग जिंकता येत नाही माझ्या भगवंतानं माझ्या संतानं सांगून दिलं जग हे नम्रतेनं जगावं लागतं तलवारीनं जग जिंकता येत नाही माझ्या लक्षात आलंय निम्म जग जिंकलोय आतापर्यंत रक्ताचे पाठ वाहिलेत पण ऐका ज्यावेळेस मी जाईल ना ज्यावेळेस माझी तिरडी बांधाल त्यावेळेस माझ्या तिरडीवरती मला ठेवल्यानंतर माझे हात अंगावरती नका ठेवू मोकळे सोडा आणि या जगाला कळू द्या अरे सिकंदर राजा होता अर्ध जग जिंकलं होतं पण येतानाही मोकळ्याच हाताना आता आणि जाताना पण मोकळ्याच हाताना जाणार आहे काही घेऊन जाणार नाही म्हणून ऐका आज जवान परत राणे वाल कल पछताएगा आज जवान परत राणे वाल कल पछताएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा सब लगने याद बदल नहीं महाराज 15-20 मिनट आम्ही झाला ऐकतोय जावं लागणार आहे हेच याच कीर्तनात चालतं परत हे सांगता येत नाही म्हणून हे तर गावल्यानंतर तरी सांगावं लागते मरावं लागणार आहे म्हणून ऐका एक दिवस जावं लागणार आहे अहंकार करत बसू नका पटवून देऊ का सकाळी 5 रुपयाला मिळणारं पत्र वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने मिळत असते अजिबात काय नाही पुढचं बोलू का एरवी आमच्या दारात जर कावळा आला तर दगड घेऊन त्याला आम्ही हाणून पाठवतो बरोबर ना पण एक दिवस त्याच कावळ्याचा येतो त्याला मानानं बोलावं लागतं त्याच्या पाया पण पडावं लागतं त्याला खाऊ पण घालावं लागतं पितृपक्ष किंवा दहावा तो शिवल्याशिवाय मान्यताच नाही म्हणजे दिवस प्रत्येकाचे येतात अहंकार करत बसू नका महाराज लक्षात आलंय जावं लागणार आहे मरावं लागणार आहे राहता येणार नाही मग महाराज सांगा ना तुम्ही म्हणताय शेवटचा दिवस गोड केला पण तुम्ही नेमकं काय केलं महाराज म्हणतात दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडी किंवा बोलण्याची नाही आता देवा विनकाही
त्या देवाशिवाय आम्ही काहीच केलं नाही. मग महाराज तुमचा शेवटचा दिवस गोड झालाय म्हणणे, पण आम्ही आमचा शेवटचा दिवस गोड करण्यासाठी काय केलं पाहिजे? महाराज सांगतील, सांगतो तुम्हाशी, भजारी विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया. आयुष्यात आलायत ना सांगतो, देवाचं भजन करा. बाबा तरी लोकांनी भजन नाही केलं, मग म्हणतात लागून या पाया. विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखीना. मग लोकाला वाटतंय तुकोबराया आपल्या पाया पडले. पाया नाही पण का तुकोबराया पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत आपण. तुकोबराया आपल्या पाया तरी पडतील कसे? तुकोबरायांनी टोला दिलाय हा. कधी कधी असते तुती पण असते निंदा, बरं का? कधी कधी असते तुती पण असते निंदा. पटवून देऊ का? तुकोबराय काय म्हणतात, पायाला लागतो म्हणजे स्तुती, पण तो टोला आहे. आपण कधी कधी काय म्हणतो, अरे तुझ्या पाया पडतो आता तरी सुधर, म्हणजे हा टोला आहे का स्तुती? टोला. मग हा सुद्धा टोलाच आहे. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, गरे टाळी बोला मुखीना. मग बाबा तरी लोकांनी भजन नाही केलं. मग म्हणतात किती सांगू तरी नाही, किती भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. जेव्हा यमाचा पाहुणा प्राणी होईल ना, तेव्हा रडायची वेळ येईल. परखड भाषा आमच्या नाथबाबांची, तरी तुकोबराया परखड बोलतात. एक अभंग सांगून जातो, पूर्वार्ध सांगतो, उत्तरार्ध पाठ असेल तर तुम्ही बोला. अभंगाची सुरुवात अशी, नामन वदे ज्याची वाचा. काय सांगणार आहे त्यांना माहिती, एवढं बोलल्यावर महाराजाला परत तारीख द्यायची नाही तिथं, कारण हि लय परखड आहे. हे फक्त ऐकायचं असेल किंवा बघायचं असेल, मी गाडीत बसल्याबरोबर क्रोमला किंवा तुकोबऱ्यांच्या गात्या सर्च करा. सुरुवातच आहे, नामन वदे ज्याची वाचा, तो टिंब 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 टिंब. माझा अधिकार नाही म्हणून मी बोलत नाही, असे दे असे, आता लक्षात येईल तुमच्या. म्हणून खऱ्या अर्थानं बघा, भगवंताची भक्ती करायला पाहिजे. तुकोबऱ्यांना विचारलं, आता नामदेवरायांना विचारलं, नामदेवराय जीवनाचा शेवटचा दिवस गोड करायचा आहे, काय करायला पाहिजे? नामदेवराय सांगतील, उठा जागी व्हा आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जगाच्या, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. एवढं सांगून सुद्धा लोकांना भजन केलं नाही. मग आता तिसरे संत शेवटचं प्रमाण घेऊ आणि अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाऊ. शेवटी नाथबाबांना विचारू, नाथबाबा जीवन मिळालंय, शेवटचा दिवस गोड करायचाय, मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? नाथबाबा किती गोड बोलतात बघा. कर जोडोनी विनवी तू तुम्हार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सासू सुना अजिबात नाही. ज्या दिवशी तसलं कीर्तन करावं लागल का, त्या दिवशी मी कीर्तन सोडून हिमालयात जाईल, अजिबात नाही. ही सांगतोय म्हणून सध्या सगळ्याला बंद आहे, एक बी दिवस खाली नाही. सांगायचा मुद्दा एवढा आहे, चांगली कीर्तन पण लोकांना आवडतात, चिंतनीय कीर्तन पण ऐकणारा समाज आहे, फक्त आपल्याला ते पटवून देता आलं पाहिजे. मला सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, एवढं सांगितलं तरी दाजी लोकांना भजन नाही केलं. तुकोबराया तुम्ही काय केलं? तुकोबराय म्हणतात, ऐका, रात्रंदिवस मी फक्त देवाचं भजन केलं. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, एके दिवशीचा प्रसंग आहे. गावातली सर्व लोक पाटलाकडे गेली आणि पाटलाला सांगायला लागली, ओ पाटील, ओ पाटील, तुकोबराया दिवसा भजन करतात, आम्हाला काही अडचण नाही, पण तुकोबरायांची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. आणि बघा बरं का, यांना किती बी सुंदर गोड गाऊ द्या, बाबा लय गोड गायले, सुंदर पंचपदी केली, तुम्ही किती बी गोड गा, पण लोक म्हणतात आताशी की उळाय लागलाय. मी किती बी रुपावली गोड करू द्या, आताशी का आलाय, आताशी का आडाय लागलाय. काय काय डायरेक्ट भेटतात महाराज रात्रंदिवस देवाच्या नावानं, सांगतोय रात्रंदिवस देवाच्या नावानं टाळ, रात्रंदिवस बोंबलत, 40-50 कमून बोंबलत असतोय. घरी बसणाऱ्याला काय म्हणाल, होय दादा लय अवघड आहे. काय म्हणते, एक जण डायरेक्ट भेटला म्हणला, एवढं भजन करताय रात्रंदिवस देवाच्या नावानं टाळ, कुठं रात्रंदिवस बोंबलत फिरता, तुम्ही मेल्या वैकुंठातच जाणार वय, आरमसुबाच्या वाड्यात पडू दे, तुला काय करायचंय आमचं.
त्याची भक्ती करतोय जेवण आम्ही बघून घेणार. तू का मोकराम करतोय? दर करायचं मी नाही, दर करायचं मोकराम त्यात काय अर्थ आहे? तू गप मर, तुला दुसऱ्याला भजन करू द्यायचं नाही ना, तू गप मर, शांत खेळ जरा, तू सत खेळ, तू काय आम्हाला नको त्रास देऊ, आम्ही चांगल्या मार्गाला ना बिघडू नको. चांगल्या लोकाला त्रास हाय म्हणजे हाय नाही त्रास हो चांगल्या लोकाला. तुकोबऱ्यांना त्रास झाला, ज्ञानोबऱ्यांना त्रास झाला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास झाला. लोक म्हणतात आताच्या काळातली लोक बिघडली, तो जुन्या काळात लोक चांगली होती. बाबा जुन्या काळात लोक चांगली असते, ज्ञानोबऱ्यांच्या झुळीत शेण टाकलं असतं का? तुकोबऱ्यांचा गाता पाण्यात बुडवला असतं का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात राजकारण केलं असतं का लोकांनी? जुनी माणसं चांगली नाही काय नाही नसतो म्हणतात. जुनी माणसं चांगली जुनी, तुझा अभ्यास कमी, तू गप. जुनी माणसं चांगली नाही ना, आताची माणसं चांगली नाही. माणसं तवा तीच होती ना, आता तीच आहे, फक्त आडनावं बदलून आलेत माणसं, नाही तर नाव तीच आहे. मोकरम करू नको. चांगल्या लोकाला त्रास आहे म्हणजे आहे, ज्ञानोबऱ्यांना त्रास झाला. आम्हाला तरी काय नीट बोलतात का काय? आमच्या तर मुळावलंय, आम्ही जशी लई पांढरे कपडे घालून गेला, आम्ही मोठ्याची लेकर आहे, चांगलं राहायला काय अडचण आहे? जगाचा बाप आहे तू, त्याची लेख श्रीमंताची लेख आहे आम्ही, आम्ही चांगलं राहिलं. लोक म्हणतात काटाचा धोतर काय, तुला काय करायचं, तू गप ना, आम्ही काही घालू दे, तू गप मर, तू फटक्या पॅन्टी घाल पण तू गप. त्रास हाय म्हणजे हाय वा, लोकाला त्रास. आम्हाला तरी काय नीट बोलतात का? आम्ही लय पांढरे कपडे घालून निघालो ना, बगळे 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 म्हणजे आम्ही बगळे तू. एक जण तर डायरेक्ट मला भिडला, म्हणला महाराज आज लयच बगळ्यावर निघालाय, मग आम्ही वंगान टाकायचं ना. बोलत्यात सांगता येत नाही, लय अवघड आहे. लहानपणापासून मी कीर्तन करतो, लय मोठ्यात कीर्तन करतो. इंदुरीकर महाराजांनी पाठ थापटली त्यांच्या गावात माझे, माझं पैशाची इंदुरीकरांनी दिलं, पाकिट माझं इंदुरीकरांनी भरलं होतं. लय अवघड आहे. आता आम्ही लहानपणापासून कीर्तन करतो, लोक नीट बोलत नाहीत बाबा. लयच लहानपणी कंबर आवडलं, मग आम्ही नळ डावळायचं. आणि एखादं उत्तर वयात परमार्थाला लागले त्याला बी नीट बोलत नाही. थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं, म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करणं आहे का? लोक काय बोलत्याला सांगताच येत नाही, लय अवघड आहे रे. परत एडपाट लय परवडली, 100 एडपाट बरी, पण एक पेताड लय अवघड. तेवढं सांभाळायचं लय जाणत, लय पेताळांचं अवघड राहील. लय एक पेताळ असं मला आडवालं, म्हणलं महाराज, अय महाराज कुठे आज खेळ? आम्ही काय डोंबरी का, आम्ही कोलाटी का, आम्ही जुगार खेळतो का, आम्ही पत्या खेळतो? काय बोलते लोक सांगताच येत नाही. पण इसगाव तिसगाव महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यात कीर्तन करतो, रोज एक गाव इसगाव तिसगाव कीर्तन करायला, 40 गाव आम्ही पुढच्याला बोलू देत असतो. मी म्हणलं आमचा खेळच आहे, पण तुला आहे का वेळ? तुला असेल वेळ तर चल घालू दोघाचा मेळ. तो म्हणला महाराज कशाचा घालताय दोघाचा मेळ? आमच्या सगळ्या संसाराची झाली भेळ. म्हणलं खात बस ना, गप ना, आधी 2 बंद पडले होतं, आता कसं तरी चालू, तू गप. काय चांगल्या माणसाला त्रास आहे म्हणजे हायच, आमचा खेळच आहे बरं का? पण बाबा हा खेळच आहे, पण कुठलाय माहिती का? ऐका, खेळ मांडीला बाळवाटी काही नाचती वैष्णव वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिला पाहून प्रामाणिकपणे तुम्हाला जर तिला म्हणता आलं ना माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. आम्ही असं जीवन जगत असू तर खऱ्या अर्थानं आम्ही ज्ञानोबरायांचे, तुकोबरायांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायी म्हणून घ्यायच्या पात्रतेत आलाय. चांगलं जगा, त्रास होणार म्हणजे होणार, पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच, गेमच, कार्यक्रमच. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजाने ज्ञानोबऱ्यांचा छळ केला, जगाची आई झाली.
लोकांना तुकोबऱ्यांचा गाथा पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. आणि आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात. म्हणून जीवन जगत असताना जर तुम्हाला त्रास होत असेल तर समजून जा आपला रस्ता बरोबर आहे, आणि जीवन जगत असताना त्रासच होत नसेल समजून जा आपला रस्ता चुकीचा आहे. पण चुकीचा रस्ता चांगल्या रस्त्याला, मी आधी सांगितलं, गतिरोधक असते ती का, प्रवास सुखाचा व्हावा. तसं चांगल्या माणसाला विरोधक असतात का, तो अजून उंचावर जावं. म्हणून आपल्याकडे मन आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. मी याच्या पुढचा शेजारी नाही, एखादा संघ घेऊन फिरायचं म्हणजे ते आपल्याला डिवचित राहतं, तुझं चुकतंय, तुझं चुकतंय, तुझं चुकतंय. चांगल्या लोकांना त्रास आहे म्हणजे आहे तुकोबऱ्यांना त्रास झाला. गावातल्या लोकांना कुठे बी जाऊ द्या, पण जागे घेतोय बरं का. गावातल्या लोकांना पाटलाला सांगितलं तुकोबऱ्यांची कटकट सहन होत नाही. पाटलाला तुकोबऱ्यांना निरोप धाडला. तुकोबऱ्या पाटलाकडे गेले, विचारलं, पाटील काव आठवण केली गरीबाची. तुकोबऱ्या, दिवसा भजन करता हो करतो, रात्री पण करता हो करतो. मग एक काम करा, दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका. पाटील काय अडचण आहे, मला काय अडचण नाही, पण गावातली लोक तुमची तक्रार करत होते माझ्याकडे, त्यांना तुमच्या भजनामुळे झोप लागत नाही. दिवसभर माझ्या कारणामध्ये माझ्या शेतामध्ये काबाड कष्ट करायचे. ते म्हणतात जर तुकोबऱ्यांनी भजन बंद केलं तर आम्ही गावात राहू, आणि जर गावात लोकच राहिले नाही तर मला पाटील कोण म्हणेन, माझं सगळं वसाड पडत, मला नाही जमणार. तुकोबऱ्या सांगतात, ऐका पाटील, मलाही काही वेळ लागलं नाही, मलाही वाटतं दिवसाच भजन करावं. मी माझ्या जिभेला सांगून कटाळलोय, अगं थांब, अगं थांब, अगं थांब, पण माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला असे, गोविंद गोविंद मना लागली छंद, रात्रंदिवस त्याच देवाचं भजन करते. मग तुकोबऱ्या गावात राहू नका. गोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, कुठे जावं, भंडारे डोंगरावरती जावं, भामचंद्र डोंगरावरती जावं, घोड्या डोंगरावरती जावं, पण बाबा तिथं सुद्धा लोकांना भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक श्री पाठवली, तुकोबऱ्या म्हणतात, जाई व तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास सतैश नव्हे. बघा बरं का, या ठिकाणी सर्वात महत्वाची मी काही महाराजांनी सांगताना बोलतात. महाराज आमचं वकील पत्र घेतात. महाराज म्हणू शकले असते, जाई व तू माते न करी सायास, मी विष्णुदास तैसा नव्हे. पण महाराज आपल्या सर्वांचं वकील पत्र घेतात. आपल्या सर्वांचं म्हणजे कोणाचं, ज्यांनी ज्यांनी पांढरा ड्रेस घातलाय का, ज्यांनी ज्यांनी धोतर घातलंय का, त्यांचं वकील पत्र घेतात आणि सांगतात, आम्ही म्हणजे ज्यांनी ज्यांनी पांढरा ड्रेस घातलाय, आम्ही विष्णुदास तैश नव्हे. आमच्या संप्रदायात येणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आम्ही आईचा आणि बहिणीचाच दर्जा देतो. पराविया नारी रखुमाई समान. बहिणीचा आणि आईचा दर्जा आहे. आलायत या कीर्तनात महत्वाचं वाक्य ऐकून जा, सगळं विसरा, पण ऐका. आमच्या संप्रदायात आलायत ना, कीर्तन चांगलं करता आलं नाही करता आलं चालतं, नाही चांगलं बोलता आलं बोलता आलं चालतं, नाही टाळ वाजवता आला तरी चालतो, नाही पकवाज वाजवता आला तरी चालतो, बाबा एका दिवशी सूर नाही लागला तरी चालतो. पण आमच्या संप्रदायात आल्यानंतर